वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा भाऊ. स्टारबक्स मध्ये आम्हाला आमचं भारीत लगेच खायचं पण नाही म्हणा. खजव स्टारबक्स आहे एक नंबर. जय श्रीराम पब्लिक, स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. फॉर अ वाईल म्हणजे भरपूर दिवस झाले चॅनलवर ब्लॉग आला नाही. पब्लिक येड झाले म्हणजे कावरं बावरं झाले की भाऊ ब्लॉग का टाकाना, म्हणजे इंस्टाला मेसेज, स्नॅपला मेसेज, व्हॉट्सअपला मेसेज, इव्हन कुठं भेटलं तर म्हणते तर तू ब्लॉग का टाकाना म्हणून. सीन असं होतं जरा पदापाय आणि हे बघा, मागचे 3 दिवस तर नीट बोलता पण येत नव्हता, आज तरी बोलता येते व्यवस्थित. आणि आज 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 आहे आपल्या भावाचा बड्डे. इंस्टाग्रामला ऍड असताना तर तुम्हाला कळलंच असेल आज आपल्या भावाचा म्हणजेच संदेश शेठचा बड्डे. आज शिरूरला जाणं काय आपल्याला पॉसिबल होत नाही, त्यामुळे ते आलेले आहेत पुण्यात. सो आता मी उरकलेले आणि पुण्यात चाललेलो आहे. भाऊचा बड्डे करून परत माऊकडे जायचं आहे, म्हणजे टाईट स्केड्यूल आहे आणि ॲक्टाचे चिरक्षेळ बाहेर आहेत नेमके. मागून येईल काय विषय नाही, उरकलेले आहे पण असं वाटत नाही उरकलेले आहे, म्हणजे एवढं मी मेकअप नाही पण फेस वॉश फेशवॉश हे ते सिरप फिरप लावले पण तरी भिकारे करता वाटतं, कारण ऊन आणि इतकं गरम होतं काय सांगू तुम्हाला, जायचं आपलं कसं तरी. सो स्टेटून बघत राहा, चॅनलला सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा. 5000 आपले सबस्क्रायबर झालेले आहेत, तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद. असंच प्रेम कायम राहू द्या आणि 10000 होणे आपल्याला. सो चला निघूया, कसं काय ब्लॉग होतोय बड्डेचा बघत राहा. मीनवाईल असलं घाण ऊन लागतंय ना, तरी जरा ढगाळ वातावरण झाले, एखाद दिवस पाऊस पण येईल काय सांगता येत नाही. डायरेक्ट काय करू, पहिले केक घेतो एक छोटासा, काय मी एकटाच आहे एवढा मोठा केक घेऊन उपयोग नाही, एक छोटा केक घेऊया आणि डायरेक्ट पोहोचलो तुम्हाला ब्लॉग कंटिन्यू करतो. केक शॉप भेटलेलं आहे, केक घेतो पहिला परत पुढे आहे नाही, केक बघून येऊ. एक केक घेऊ, पुढे भेटला तर अवघड होईल, नाही भेटला तर चला केक घेतलेला आहे. अहो एकटं जायचं म्हणजे काय अवघडच काम आहे बाबा, एकटं आणि त्यात आपल्याला लय घाण सवय लागली. नुसतं एकटं 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 रडत असतं, एकटं कुठं जाऊन एकटं कसं जाऊन एकटं दुनियादारी कसं करू. अहो लग्न झाले हो पण एकटं कसं करू असं म्हणाय नको मी, म्हणजे बरं स्वतःलाच रोज देते हमारे यहाँ ऐसा ही होता है. पण चला जाऊया, वाट बघत थांबलेले आहेत एकटं, लय वेळ झाला, चिरक पण बाहेर होता, म्हणलं चला जाऊ एकटं काय विषय का, तिकडे ऑलरेडी गँग आहे आपली. A few moments later. पैसा वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा भाओ. करायला लागतंय हे पण लय महत्वाचं. सो गाईस, हे उच्चे लोग हे बड्डे पार्टी भी स्टारबक्स में करते है. हम गरीब आदमी है, हम करते है ठेले पे. पहिली स्टारबक्सच्या विषयातली पहिली कॉफी शुभम मी पाजली, मला मेंबरशिप पण ह्यानेच घेऊन गेली. तवाच माझं मॉडल माझा, तवापासूनच रामकृष्ण हरी बोलू. जय श्रीराम. काय राहिलं सर, बंद करून टाकलेले त्यांना बी माहिती आहे, तुला बी भाऊ माया बंद करून टाकलेले सगळे आपण, कारण कसं आहे कर्ज बाजूला व्हायला लावलेलं आहे मी लवकरच. बस तुमच्या भावाला पेमेंट येतं आहे पण एवढं नाही येत, 50000 आलं पाहिजे रे, 8-8.5 हजार असे उडते ते, पण येतं ते 5000 बी झाले. चालू आहे पाहिजे रे. पासपोर्ट आला? अरे मला करायचं आहे आपल्या राव, वेगळं दिसतं थांबायला. सो हे बघा स्टारबक्स कार्ड असतं असलं काय काय बघाय भेटतं आयुष्यात, बघ स्टारबक्स कार्ड मोहम आहे रे सगळी कार्ड कार्डा हे लय केलं आता बाद झाला. आता मी काय म्हणतो फॅमिली मॅन झालो आहे ना, जबाबदारीची जाणीव झाली आहे मला आता, त्याच्यामुळे असलं काही करत नाही आता मी. थांबा जरा, प्रायव्हेट टॉक्स आहेत आमच्या भरपूर. चला भाऊचा केक खाऊ का आपण, आपण तर बोलताय ना, फापट पसारा बाजूला काढा. भाई साहब ये किस लाइन में आ गए आप? हैप्पी बर्थडे टू यू. अरे हत्यार उचलून नाही रे, 5, 10, 15, 20, 25
फोटो हे न काढायचा जरा आले अडे जरा हा फोटो चा आणले मी आता रे दादा दुसरा हात बरोबर काय खायचं असेल ना आउटसाइड फूड ऑल नॉट अलाउड आणि मी आता स्टारबक्स काय झालं मग खात येत नाही रे सारा काय खात यायचं नाही रे असं का ठेवून ठेवून मग त्याला म्हणजे ते परत काढून देणार आहे आम्ही की तुमच्या स्टारबक्स मध्ये आम्हाला आमचं भारीतलं की खायचं पण नाही म्हणा खजव स्टारबक्स आहे एक नंबर मला आवडतो काढून कोणती काय करते असंच आहे म्हणा आमचा परत करतो परत एकच खाल्ले म्हणा 10 रुपये कट कर बाकीचं परत दे पैसे वाटलं काय 10 रुपयाची वाटतंय का तुम्हाला आम्ही हॅपी बर्थडे केलाय सील पॅक केला हाय तसा हे हिडन टॅलेंट आहे आमच्यात फक्त अख्खा पॅक केलेला आहे केक चला आता हे परत माघारी द्यायचा त्यांना आणि त्यांच्याकडून पैसे घ्यायचे बिझनेस बाहेर गर्दी नसेल असेल थ्री एक्सलाच वाईटतोय मी 5X तर किती भाव होता 15 Pro Max आहे ना 5X ला लांब जायला लागतंय काय हा इथंच आहे बे आहे कुठं ठेवू हो गाई चला आमचा केक पण केकचा काय विषय करत सावकाच जा टाटा करू पार्टी करू पार्टीला जाऊ जरा फिरायला जाऊ गोव्या फिरायला आपण निवान मध्ये एवढं जरा पळापळ संपले की लय पळापळ एकदम आग भाऊ मस्तपैकी नियोजन पद्धत आता कुठं घरी मी पण जातो हा चालतो हे काय बघू आता कोण तरी घेतलं तर बरं तेवढं तेच आता कोण गरीब दिसला तर आज काही तसं केक आहे रे ते देऊन टाकू चल जाऊ का सावकाच जा सो गाईज चला निघालेलो आहे नेमकं केक खायचा असा राहिला आता कोणतरी निडेड बघतो गरीब जो केक खरंच घेईल खायला आणि देऊन टाकू कसं आपल्याकडून नाच धूस नको मस्त आता आपल्याला एवढा केक आणायला नव्हता पाहिजे मी पण ठीक आहे आता काय घेतला आणि खाल्ला नाही म्हणलं हो कुणाला तरी देऊ म्हणजे कुठल्या गरीबाचं पोट तरी बरं बघतो रोडने शोधतो जरा जातो आता ब्रिजने जाऊ आता झालेलं आहे जरा माऊ पाशी जाऊ थोडंसं काम आहे आमचं ते करू मग कसं काय नियोजन होत आहे बघत राहा कळेलच तुम्हाला A few moments later 10:30 वाजलेले आणि निघालेलो आहे कॉफी प्यायला गेलतो कॉफी प्यायला म्हणजे गेलतो कुठेतरी गेलतो असेच ब्लॉग होत्यात जरा गॅस समजून करू थोड्या दिवसात व्यवस्थित नियोजन जरा काम पण चालू आहेत आणि पदापद पण चालू आहे तोंड आलंय तर बोलता येत नाही असे सगळे विषय झालेले आहेत करू व्यवस्थित बघत राहा कसं काय